आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे मोफत उपचार शिबिरात चांगला प्रतिसाद. पहिल्याच दिवशी 50 अधिक रुग्णांचा सहभाग. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील समस्त बौद्ध समाज मांगूर यांच्या वतीने डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था यांच्या सहकार्याने बुधवारी दिनांक 29 ऑगस्ट ते मंगळवारी दिनांक 4 सप्टेंबर अखेर होत असलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य सचिराव टोपे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. गंगा कल्याण पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सुकुमार कांबळे उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला मानवंदना देण्यात आली. शिबिराच्या पहिल्याच दिवशी 50 अधिक शिबिरार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. स्वागत व प्रास्ताविक प्रशांत कांबळे यांनी केलं. या शिबिरामध्ये लठ्ठपणा, पोटविकार, आतडी, कान, नाक, डोळे तपासणी, रक्तदाब, मानेचा मणका, पायदुखी, घोरणे, साखर, गॅस, सांधेदुखी यासह विविध आजारांवर औषधाशिवाय उपचार व समुपदेशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर विक्रम मशाल, डॉक्टर गुरुनाथ, डॉक्टर विशाल, डॉक्टर जयंत कांबळे, जनार्दन कांबळे, श्रीकांत कांबळे, सिद्धार्थ ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप कांबळे, अश्वजित माने, अमर माळगे, शीतल कांबळे यांच्यासह बौद्ध समाज बांधव व गावातील शिबिरार्थी यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिन्नाळे. मग प्रथम मी काय केलो, माझ्याकडे 5 पेपर असतात, त्यामुळे मी काय केलो, आमच्या शाळेपेक्षा वेगळं गलित कनेक्ट होऊन दिलं आणि त्यानंतर आम्ही स्वतः मी माझ्या विशेषला घेऊन मग तिथं गेल्यानंतर मला स्टार्टिंगला आपलं जसं कार्यक्रम होते तसंच थोडं त्यात कार्यक्रम चालू झाला, पण ट्रीटमेंट सुरू झालं. पहिल्या दिवशी आता कोणाला तर दुसऱ्यांना मी विचारू शकत नव्हतो, पण पहिल्या दिवशी जेव्हा ट्रीटमेंट घेतलो ते आमच्या नेहमीसाठी मी घेतलो त्या मी तिला विचारलं की आज जे ट्रीटमेंट घेतले त्यात तुला काहीतरी फरक वाटते. तर ते म्हणाले आज जरा मला असं हलकं वाटतंय, माझा हात आणि पाय असं ढिले वाटतात आणि मला चालताना जे इथं वगैरे दुखत होतं ते सगळं बंद झालेलं आहे आणि संध्याकाळी पण आपण जाऊ असं आम्ही मग संध्याकाळी पण गेलो. मग त्या दिवशी रिलॅक्स तिला झोप लागली हे माझं घरातलं मी सांगतो.